जमीन 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 सुस्वागतम सुस्वागतम रंग देवता ग्राम देवता आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन 25वा रौप्य महोत्सव निमित्त आणि श्री सत्यनारायणच्या महापूजे निमित्त माऊली प्रतिष्ठान मुंबई पूर्व कोळपेवाडी सविनय सादर करीत आहो कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी सामाजिक वलय असलेले श्री सागर पालवकर लिखित आणि सुधाकर उर्फे दिग्दर्शित दोन अंकी नाटक जमीन शुभारंभाचा प्रथम प्रयोग जमीन लेखक सागर पालवकर दिग्दर्शक सुधाकर उर्फे निर्माता कैलासवासी रामचंद्र ठाकूर उर्फे प्रकाश योजना संदेश मांगडे ध्वनि संकलन गौरव गुप्ता नेतृत्व आणि रंगभूषा श्री रामदास मोरे आणि राजा भाऊ मुकादम तबला मंगेश उर्फे संगीत आशीष उर्फे व्यवस्थापक पूर्व कोळपेवाडी आणि महिला मंडळ प्रथम प्रयोगाचे मानकरी यातील भूमिका आणि कलावंत अप्पा अण्णा उदय उर्फे ओंकार अजय उर्फे मनीष राजन बारगोड लक्षा प्रकाश उर्फे बाबूसाहेब अजित उर्फे सत्या सुनील उर्फे राणा कल्पेश उर्फे राधा सायली सांगले मुंबई माऊली प्रतिष्ठान मुंबई पूर्व कोळपेवाडी सविनय सादर करीत आहे सागर पालवकर लिखित आणि सुधाकर उर्फे दिग्दर्शित जमीन 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 ना माझी ना तुझी ना याची ना त्याची इथे प्रत्येकाला हवी असते 7/3 फक्त जमीन 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 सागर दिग्दर्शक सुधाकर उर्फे माऊली प्रतिष्ठान मुंबई पूर्व कोळपेवाडी सविनय सादर करीत आहोत जमीन 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 Thank you.
काय समजून तांडी मारायचा विचार आहे? तुझे काही खरं दिसत नाही. अगं आलो आलो, दोन मिनिटं थांब, दोन मिनिटं बघ तयार होईल तो लगेच. दोन मिनिटं, दोन मिनिटं म्हणजे बहुतेक दांडीचाच. बघ दोन मिनिटं तयार मारा आलो की नाही. आता मला सांग मी कसा दिसतोय? अरे डोळ्यासमोर अंधार दिसतोय. अंधार का? अरे गाढवा प्रथम डोळ्यावरचे हात तरी बाजूला कर. ओ माय गॉड, सॉरी 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 सायडे सॉरी. ना आता बघ कसं दिसतोय. अगं मागून बघ, पुढून बघ, वरून बघ, खालून बघ. काय हे कसं दिसतोय? वा काय दिसतोय सर, सुंदर नाही पण चिकन दिसतोय. ए तायडे काय तरी फेकू नको. सर अगं असं मनातून सांग, मनातून असं अंत करा तू सर. अरे आपण कसे दिसतो त्यापेक्षा आपण कसे लागतो याला जास्त महत्व आहे. तू म्हणजे ना मास्टर नाही मास्टर बघ. बर बाबा, मला काय म्हणायचंय, तू नोकरी निमित्त बाहेर जाणार आहेस ना, म्हणजे मला काय म्हणायचंय? करेक्ट, जे तुझ्या मनात आलंय ना ते अगदी योग्य आहे. म्हणजे आणखी तिला भेटणार वाटत. शेवटचं शेवटचं म्हणजे ते तुला नाही का अगं तिच्याकडून जपून ठेवावी अशी प्रेमाची एकही आठवण नाही माझ्याकडे. हा आता तिची गाडी कुठपर्यंत जाते ते मी पाहतो आणि मगच मी माझ्या गाडीला ब्रेक लावतो. ब्रेक सुटली तर? आता तो अण्णांना सांगत नाहीस म्हणून मी माझ्या खासी गोष्टी तुला सांगतो. नाहीतर कोणता भाऊ आपल्या बहिणीला लव्ह लेटर सांगेल का? अरे ओमकार, असं आपल्याला वाटत पण या जगामध्ये ऋणानुबंधनाचे अनेक नाती आहेत. पण काय रे, तू सारिकावरती प्रेम करत नाहीस? असं कोण म्हणालं? तिला भेटली होती का? मी सांगा तायडे, भेटली होती का? काय म्हणाले? छे छे, मला नाही भेटली ती. हे तायडे, तू शब्दाला पावतेस पण तुझा हा चेहरा आहे ना ते सर्व काही सांगून टाकतो. हे सांगा तायडे, सांगा काय सांगू, काय बोलू सांगा. अरे माझ्या सांगण्यात आणि तिच्या सांगण्यात खूप फरक आहे. तू असं कर, प्रथम नोकरीचं बघ आणि मग छोकरीचं बघ. पण हा, आज तू तिला भेटणार नाहीये. तू सांगतेस मग तिची भेट घेतलीच पाहिजे. हा तायडे, त्या भेटीत मला यायला उशीर झाला पण तेवढं त्यांना आले, त्यांना काय सांगणार तू? सांगेल मुलगी बघायला गेला. तायडे तायडे, तू सुद्धा तू काय झालंय? रिझल्ट मागितला आणखी ह्या मार्गाने कोणती परीक्षा दिली? ती कोण सारिका? सारिका टायपिंग सेंटर मध्ये 80-80 लागली होती ना, किती तो पास झाला हो कि नाही? छान. अरे अशीच प्रगती करत हा आणि या घराण्याच व बापाचं नाव रोशन करा. अरे कुणीतरी म्हटलं पाहिजे हा मुलगा कुणाचा तर सूर्यकांत उर्प अण्णा किर्लोस्करांचा. ओ बंधुराज, काही हवंय का? आता कस वाटतय? चांगला त्रिकडा उडवलास तू ना माझ्या प्रेमात ऐकलंस ना असं कडीलूट करणार आहेस. अग लग्न आधी वर पण आम्ही असे बसलोय घरात. डोंट वरी माय ब्रदर, प्रेमात सगळं माफ असत. कधी कधी अवलय करायचं असतं तर प्रेमाला भरते आवटी येते. अस कोणीतरी कोणाला म्हटलंय ते मी तुला सांगते. बस प्रेमात तर पडली नास ना. अग पडलं असं मला सांग, तुझं काही खरं दिसत नाही बुवा. साला काय?
साला म्हणजे मेवणा ते कुठे राहतात ना ते सांग मग मी त्याला माझे मग मी त्याला आता घरात आणतो अरे काय घरात आणताय ते त्यांना हे सोफा सोफा ताई बोलते सोफा याच्यावर एक फ्रेम आहे विसरते कांदा नाही बोललीस सोफा एकावर एक फ्री आहे म्हणून एखादी मुली काय बोलत जुनं द्या नवीन घ्या तू किती विसरबोले आहे साईड तू विसरबोले अण्णा आपण हा सोफा विकायचा पण नवीन नाही हा चांगला जुनं विकायचं आणि नवीन घ्यायचं कल्पना काही तशी वाईट नाही राधा अग तुझा जन्म झाला तेव्हा आपल्याकडे आपलं तर काहीच नव्हतं तुमच्या आईनं या वैभवाला आधार दिला हे घर तर काही काळी जमा करून तिनं दिलं अरे तिच्या आठवणीचा हा सोफा आहे मुला आठवणी कधी विकायच्या नसतात तर त्या जोपासायच्या असतात सॉरी अण्णा मी लक्षाकडे जाऊन नमस्कार अण्णा किर्लोस्कर आदि थोडा खासगी बोलायचा होता त्याच का हे भिंतींना कान असतात आणि भिंतींचे कान कधी कापता येत नाही माझी मुलगी स्वयंपाक घरात आहे आपले वडील कुणाजवळ काय बोलताय हे ते कोण ऐकत नाही अशी या घराण्याची संस्कृती आहे बोल तुला काय बोलायचं ते बोल चांगलं आहे घराणं विषय बोल का लावतात आऊ साहेबांनी पाठवलं त्यांचा विषय अर्ध्यावरच राहिला असं मी म्हणत नाही आऊ साहेब बोलतात कोल्हापुरात लवकर पूर्ण करावा असं त्यांचं मत आहे सध्या काही गोष्टी मुठीत राहतात तर काही गोष्टी ओठावर रेखाळत असतात तर काही गोष्टी पोटात राहतात आणि काही विषय सुटले नाही तर सोडून द्यावे लागतात अण्णा पोटावरचे आणि पोटातले ठीक आहे पण काही गोष्टी मुठीत राहत नाही बघा वाढू हातात घेऊन बघा नंतर हातात बाहेर पडताना दिसते तुला काय म्हणायचं मला नाही भाऊंना म्हणायचं आहे आम्ही कसले जे करतील ते पूर्व ते म्हणाले पकडा म्हणाले की पकडायचं उचला म्हणाले की उचलायचं मुलगी वाटत हो माझी मुलगी राधा साखर अगदी पाहिजे तेवढी आहे यमक छान तुला होता पण तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते कळसुत्री भाऊली दोऱ्याच्या आधारावरती छान नसते तुम्ही भाऊच्या जीवावरती उड्या मारताय ना त्याला नाव ठेवलं नव्हतं आणि आज 25 वर्षे तुमची पोरगी साधारण नाव खरं करते
खरच वेडे आहेस. तुला काय वाटत? अगं तुझ्या डोळ्यात पाहता ना ते कोकिलेच्या मंजूर स्वर ऐकता ना, फुलांचा हळुवा सुगंध घेता ना, त्या सूर्याची किरण तुझ्या अंगावर पडता ना, असं वाटत कि हा अनमोल हिरा परमेश्वराने माझ्यासाठी त्या धरतीवर पाठवला. कारण तुझ्या स्तुतीचा ऋषिगंध सदैव माझ्यावर बरसत राहावा म्हणून. किती कौतुक करावं, एवढी काही सुंदर नाहीये मी असं तुला वाटतं. अगं अण्णांचा होकार असू दे या नसू दे, पण हे उंगराचं फूल मीच घेऊन जाणार, हे मात्र त्रिवार सत्य. तू उंगराचं फूल म्हणाला असं म्हणतात. या सृष्टीत या झाडाला अनेक वर्षानंतर हे फुल येत, ते अति अनमोल असत दादे, जशी तू माझ्या जीवनात आहे. इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? ओठातून नाही तर मनातून करतो. आणि तसं जर काही घडलं तर? मनीष प्लीज, असं का म्हणतोस? मी स्वतः अण्णांना विचारेन, ते नाही म्हणणार नाही. पण काय दादे, पण तू इथे येत जाऊ नकोस, मी स्वतः तुला भेटायला येत जाईल. अगं भेटेल भेटेल म्हणते आणि पूर्ण रात्र असं तळमळ राहावं लागत. दादे प्रथम एक पाऊल उचलून प्रारंभ करावा आणि मगच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मनीष, आम्हा स्त्रियांपुढे अनेक प्रश्न उभे असतात दादे. अगं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असत, फक्त त्याला ते शोधावं लागत. मनीष, तुझ्यासारखं माझं नाही, मी एक स्त्री आहे, मला चारही दिशांना पाहावं लागतं. मान, पान, प्रतिष्ठा, सर्व काही जपायला लागतं. त्यात एखादा चुकून डागही लागतो आणि लावलाही जातो. अगं डागाला काय घाव करते? तू माझी आहे, मी तुझा आहे. कितीही तुझ्यावर संकट आलं तरी मीच तुझ्यावर लग्न करणार, हे माझं वचन आहे. आणि असं नाही घडलं तर? घडेल घडेल राजे घडेल, जर असं माझं मन म्हणत. कारण मनाने मनाला विचारलं ना तर दगडालाही बाजार फुटतो असं म्हणतात, पण तोपर्यंत मी जिवंत असाल. मनीष, असं का म्हणतोस? गेल्या 2 वर्षाच्या सहवासात हेच का अनुभवलंस? तुझ्या या सहवासाच्या वेळीवर प्रेमाची कळी कशी खुलली हेच कळलं नाही. तू माझी माझी म्हणता म्हणता मी तुझी केव्हा झाली हेच समजलं नाही. पण मनीष, तुझ्या इतके कठोर निर्णय मी नाही घेऊ शकत. खरंच तू वेळी आहेस. अगं आकाशातल्या पक्षांना जसं हिंडताना फिरताना वाटा नसतात, तशा जमिनीवर असतात, तशा आकाशात नसतात. जिथे प्रत्येक पक्षाला आपला मार्ग आपल्या अंतकरणातून शोधावा लागतो, जिथे पक्षी आपला मार्ग शोधून आपल्या घरच्याकडे परततात, तिथे आपण ते कोण? अगं आपण तर माणसं आहोत. तुझ्या इतकं मला कळतही नाही आणि बोलताही येत नाही. मग चल झाले, आपण पळून जाऊ आणि लग्न करू. मनीष, तू इथपर्यंत आणि इथवर? अगं पाण्यात तर पडलोय ना, पोहता येत नाही. एक तर बुडणार किंवा भाबळीची फांदी हाताला लागली तर किनाऱ्यालाही भेटेल, नाहीतर मृत्यू. मग घाबरायचं तू कुणाला? अरे आपण प्रेम केलंय, प्रेम निश्चित प्रेम, या प्रेमात वाचणार नाही. हे बघ तुझ्या डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू माझ्या प्रेमावरची साक्ष देतो. तुला मनीष कसं समजवू हेच कळत नाही रे. तू माझ्याशिवाय जगशील? बोल राधे बोल. अरे जगू शकणार नाहीस, कारण या रोमारोमात मनीष आहे आणि या रोमारोमात राधा आहे. तुझं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर झालं तर तू त्याच्याबरोबर संसार करशील, पण मनाने माझ्याकडे आणि शरीराने त्याच्याकडे असशील. अगं आयुष्यात जेव्हा लग्नानंतर प्रियकर भेटतो तेव्हा प्रियकर आणि प्रेसच्या क्षितिजाला इंद्रधनुष्य लागतो आणि तिथेच प्रेमाला पाजत होतो. हे रियतीत नियतीचा एक चक्र आहे. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? बस तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. अगं प्रेम फक्त एकदाच होत, फक्त एकदा. अरे मनीष ऐकणार आहे, अरे तू तरी ऐकून घे ना मनीष, अरे प्लीज ऐकणार आहे. किती हट्टी आहेस रे तू, तुला कसं समजावू, काय सांगू, काहीच कळत नाही.
तुला हवं ते सोडतोस तू आणि मनासारखं करून मोकळा होतोस। अरे पण माझा विचार करणार आहे कधीतरी, मनीष काम असं करतो किती हट्टी, एवढा हट्टी पण बरा आहे का रे मनीष? ओए तायडे तायडे, ये हट्टी कट्टी कौन है जरा हमें तो बता। चोर कुठे कोण? कोणी नाही। कोण नाही कसं? गेट मधून बाहेर आता आता मी त्याला पाहिलं आहे। काय गं त्याचं नाव? काय गाव? काय तू राहतो कुठे? अग गाव खंडा करतो की नुसतं आपलं माझ्यासारखाच? अरे ओंकार तो तहसीलदार कार्यालयामध्ये मोठ्या मुद्द्यावरती काम करतो। बापरे, अरे वा, म्हणजे दुधा साखर। तरी मी म्हणतोय माझ्या ताईचा चेहरा दिवसांना फुललेला का दिसतोय? तू मला काय म्हणालास का? छे छे, बर मी काय म्हणतो हे सगळं अण्णांना खाऊ का? नाही, मी स्वतः अण्णांना विचारणार आहे। अरे तू कुठे चाललास? एखादा दोरखंड पाहतो आत्महत्या करायला। अग दुसऱ्यांची प्रेम प्रकरण मोठा रे अण्णा, आपल्या मुलांची प्रेम प्रकरण सफल होऊ देतील का? नाही तायडे, अजिबात नाही। म्हणून कोणी आत्महत्या करत का? आपल्या मोठ्या बहिणी मायाने काय केलं? बाहेर विष पाहिली आणि आणि तिथे उमलते म्हणून प्राण सोडला गेला। ओंकार आज मीच माझ्या आज मीच माझ्या प्रियसी नवरा मुलगा सोडतोय। अरे नोकरी तर काय झाला? प्रयत्न चालू आहे। दादा मुलगी म्हणजे परक्याचं घर, ते एक ना एक दिवस द्यावंच लागत। आणि बापानं कन्यादान केल्याशिवाय त्याचं आयुष्य सार्थकी लागत नाही। म्हणून मी तुझ्या लग्नाचा विचार करतो। एक मुलगा तुला पाहायला येणार आहे। बोलू का? बोल। अगं तू काय बोल? या वर्षी नको, पुढच्या वर्षी। पुन्हा तेव्हा तरी सांग दादा, अडकलीस का? कारण काय? माझ्या आयुष्यात एक मुलगा आलाय। दादा तू इतका मुलगा बाप मूर्ख दादा, तुम्ही या बापाला जगू देणार नाही। जगू अगं तो कुठचा आहे? त्याच नाव का? मनीष राणा। नाही आहे, अन्य कोणी असता तर मी त्याचा विचार केला असता। कारण मी भाऊंना शब्द दिलाय, भाऊंचा भाऊ विकी याच्यासाठी। अन्य माझी चूक झाली असेल पण तुम्हाला शब्द महत्वाचा की मुलगी? ताईच लग्न लिखीभाऊ ठरवू नका, तो वेडा आहे, नादा ना ते। मग त्याला कोणताच नात आहे हे विचारा। हे तुला कोणी सांगितलं? मित्र आपापसात बोलतात। अरे भाऊ आणि राणा कट्टर दुश्मन आहे। तू ह्या पूर्वी जर मला सांगते तर भाऊला शब्दच दिला नसता। अगं मायाने काय केलं? तिच्या प्रियचराने तिला फसवलं ना। प्रेम हे पावसाच्या सरीसारखं असतं, सरीसारखं। त्याचा नाक सोडून द्या। मी फक्त मनीषचाच विचार करू शकते, अन्य पुरुषाचा नाही। नाहीतर मलाही विष पिऊन आत्महत्या करायला लागेल। पावलं पुढे निघाले करा, अरे करा, तुमच्या मनासारखं करा। तुम्ही आता मोठी झालात, तुम्हाला पंक फुटले। पंक तिने हट्टीपणा केला, तुझीच बहीण। काय कमी केलं होते? चिमुटभर रात मंजळीतून आणून ते घरात जपतोय, जतन जतन करतोय। तिनं मृत्यूला कवटाळलं आणि प्रियकर फरार झाला। हे असं प्रेम असत अण्णा, तू एका तसा निघाला, दुसऱ्याने तसा प्रेम असं कसा करू?
बापाला पोरगा शिकवतो, जग खूप पुढे गेलं रे। अरे माझ्या डोळ्यासमोर मायेला दिलेली अग्नी दिसते रे, अग्नी। दोन वर्ष उलटून गेली तरी तिचा अस्थि विसर्जन केला नाही, वाचनात्मक होत। सुगंध हरपला की फुलाला जसं टाकून द्यावं तसं त्यानं केलं। या गावात तो कधीही परत येऊ दे, अस्थि त्याच्या पासून विसर्जन करणार त्याच्या धातून त्याच्या धातून। अण्णा संडास
गवताच्या वारडी आमचा भाऊ म्हणजे आपला भाऊ हा टांग्याचा अरे येऊन येऊन येणार अरे काय बोलला काय बोलला आपण तर आता पुढील प्रवास करणार आहात. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर आमचा विजय नक्की. त्या सिंहासनावर बसायचं आमचंही स्वप्न आहे. हल्ली प्रत्येक गोष्टीत राजकारणात समाजकारण काही उरलंच नाही. इथे प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आपापलेला आहे. पण अण्णा आम्ही तसे नाही ना. आम्हाला फक्त समाजकार्यावर देवकार्य समाजकार्य आपण खूप मोठ्या मनाचे हो. आपण स्वतः मोठे असून लहान भावाचं लग्न करता आहात. वचन वचन बताओ. बोला मूर्त कधी काढायचं? थोडा वेळ हवा होता, एक दोन महिन्यानंतर. ठीक आहे,
तुम्ही म्हणाल तसंच, पण साखरपुडा प्रथम करून घ्यावा असं आम्हाला वाटतं, कारण यापुढे आमचे दौऱ्यावर दौरे आणि वरच्यावर सभा आहे. म्हणून म्हणतो बर. राधा काय म्हणते? हो तिथे का आपलं घर म्हणजे स्वर्गाच्या दारात आमची मुलगी उभी म्हणायची, अजून आम्हाला काय हो. म्हणजे हे लग्न ठरलं म्हणायचं. अति सुंदर. 2 वर्षानंतर प्रथम दर्शन झालं, कारण आम्ही इथे कमी असतो ना अण्णा. आमच्या विकीला जशी मुलगी हवी तशीच आहे. तुम्ही फक्त पाटावर उभी करायची आणि हो, तुमच्या बाळगुणानं आम्ही काल विजयी झालो की हत्ती वरून साखर वाटणार आणि मगच सिंहासनावर बसणार. एक मिनिट नाही बोलणार. परत काही, 1 मिनिटात भूकंप येतो. तुम्हाला काय म्हणायचंय? नाही म्हणजे माया आणि राधा ह्या तुमच्या जुळ्या मुली बरोबर. तू माझ्या भावाची भावी पत्नी आहेस. थांबायचं, मी अजून होकार दिलेला नाही. राधा तू गप्प बैस. अण्णा हे लग्न मला करायचं आहे, त्याच्याबरोबर आयुष्य मला घालवायचं आहे. माझे निर्णय मलाच घेऊन द्या. अरे तुझ्या ह्या मुलीने आमच्या घराण्याला नाव ठेवलं. अरे अजून पर्यंत कुणाची माय व्हॅली नाही की या पाटणाच्या घराण्याला नाव ठेवायचे. अरे तुझी ही पोळ माफ कर. हो तिची चूक झाली, तिच्याबद्दल मी माफी मागतो, तिची समजूत मी घालतो. अण्णा 2 महिने दिले तुम्हाला आणि हो तुला लग्नाला उभं राहायचं. ह्याच महिन्यात फटाका बोलला असतात आता. जोपर्यंत आमची मिरवणूक निघत नाही तोपर्यंत सनई चौकडा वाजायचा नाही असा आम्हाला वरून आदेश आहे. पाटील काय म्हणालीस? पाटील या देहाला भाऊ पाटील म्हणतात. हे आम्हाला पसंत पडत ना, ते आम्ही मिळवतो आणि जे नाही मिळत अशी आमची दात आहे. जे हाय ते हाय आणि जे नाही ते नाही, कारण आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत. अण्णा मी लिहितो, तुमच्या पोराला आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याला लावतो. काय बँकेत कामं? हो चहा तरी घेऊन जा. हो आता चहा घेणार ती साखर पुढ्याच्या दिवशी. अण्णा हो तुमची ती 4 नंबरची फायला ना, तुमचं टेंडर पास करून आणतो. हो हो पाटील. काय म्हणालीस पाटील? 2 महिने दिले तुला, 2 महिने या 2 महिन्यात या आकाशात या भूमीवर गुप्तपणे विहार तुला तो अन्याच्या पिंजऱ्यात ठेवतो. आम्ही निघतो. दोन महिने लाखातलं घराणं पायदळे तुडवू नकोस, सोन्यासारखा संसार करशील. तो राणाचा भाऊ मनीष अगं प्रेम काय चाटायचं आहे ना भाई, पाण्यातच तळवायला हवी. पण नावेत पाणी येता काम नाही, तरच आपल्याला किनारा गाठता येतो. तसं हे आयुष्य आहे अण्णा. कधी कधी धान्यांबरोबर किडेही भरटले जातात, कारण किड्यांना माहित नसतं आम्ही
आम्ही आता भरटले जाणार आहोत. तिथे तर आम्ही माणसं आहोत माणसं, कोणी किडे मकोडे नाही. तो भाऊचा शब्दा पुढे गेला तो बर्बाद झाला, नाहीतर या जगात तर नष्ट होतो. अण्णा इथे अजरामर असं कोणीच नाही, इथे निर्जीव वस्तूंचाही अंत केला जातो. मग आम्ही तर माणसं आहोत माणसं. अण्णा हे लग्न मला मान्य नाही, मी फक्त मनीष बरोबर लग्न करणार. आपण काल तुम्ही जाणतो पण मी भाऊंना शब्द दिला, त्यांच्या शब्दात गुंतलो. हो आता शब्दात चांगलं नाही, एकमेकात गुरफटलेले असतात पण त्यापैकी एखादी तरी निखळते. देवाला राणा म्हणतात. आम्ही हरलो आणि भाऊ जिंकले, आमचा शब्द तुम्ही बोलला त्यांना. हो एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही किंवा एकदा जिंकल्याने कोणी सिकंदरी होत नाही. अरे मला अशा तक्रार अडकवल्यात, मला तेही चांगले आणि तुम्हीही चांगले. आमच्या दबदब्याची चाहूल तुम्हाला चांगलीच आहे. हो बहरीला गुण बरी भर पावसाचे सरीने वटून जातो, कळून जातात ती फक्त फुलं पण ऋतू बदलतात गुण वर पुन्हा भाऊ लागतो हे आपण विसरता. ना आपल्याला काहीतरी म्हणायचं सांगायचं. आम्ही काय सांगणार, हो काळजातले भाव नजरेनं ओळखता येत नाहीत आणि नजरेतले भाव पटकन समजून जातो. पण पूर्ण विचार करूनच करा. मुलगा सर्व गुण संपन्न आहे का, तरीही पुढच्या मुलीला तुम्ही बोलल्यावर चढवताय. काही प्रश्न दाखला होते जातात असू दे, त्याला आमचा विरोध नाही. हो माझा भाऊ मनीष प्रेमवीर आहे, प्रेम रात्र वैराग्य आहे. तेव्हा जागे राहा कारण कुंपण शेत कथ आहे हे तेवढंच खरं. माझ्यापासून आपण काहीतरी लपवतात, आपण स्पष्ट सांगा. अण्णा पतंगाने पेट्या जीवाला आलिंगन दिलं की त्यात त्याचं मरण निश्चितच समजायचं. तसंच भाऊने मला आवाहन केलंय काय जाणार आहे. मी देखील त्या कसाच उत्तर देणार आहे. अरे काय करणार आहे काय करणार आहे ते माहिती आहे. खूप काही करायचं आहे, तसंच सांगायचं आहे, तसंच बोलायचं देखील आहे. पण अशा वेळी अहो राहिलेलंच बरं. अण्णा उद्या जर का तुमच्या मुलीचं लग्न मोडलं तर दोष मला देऊ नका. अरे माझ्या मुलीच्या लग्नात विघ्न घालणार आहेत का. नाही किर्लोस्कर नाही, मी आणि विघ्न. हो किर्लोस्कर बापाने सुरुवात केली तर शेजारची गरज का. निघा आपण जाऊ शकता. अरे अशा घरात मुलगी देण्यापेक्षा तिला वेळी टाकून नाही त्या गोष्टी जुन्या झाल्या. अण्णा हो एक तिला अग्नी दिला तर दुसरी अग्निक टाकला. अरे राणा मला खाजगी आयुष्य डवलाढवल करून तू काय साध्य करणार आहे. काही नाही, डोळ्यात रक्त उतरलेल्या माणसाला अशा कृत्याशी काही घेणं गेलं नसतं आणि सोयला सुद्धा की नसतं. म्हणूनच अशा मानवतेला कालिमा फासणाऱ्या घटना या दररोज समाजात घडत असतात. अण्णा अहो तुमची मुलगी माया विष पिऊन तडफडत तडफडत या उंबरट्या मारायला तेव्हा ती काय म्हणाली. अण्णा अगदी जवळ होतात तेव्हा अंदाज तिच्या तेव्हा ती काय म्हणाली. अण्णा आठवा आठवा तो प्रसंग आठवा. अण्णा स्वतःला प्रश्न विचारा. अण्णा उत्तर तिथेच सांगते. अण्णा उत्तर तिथेच सांगते. जमीन जमीन Thank you.
गीतकार संगीतकार आणि सुप्रसिद्ध कलाकार अहो ज्यांना अजूनही ग्रामरत्न ही पुरस्कार मिळाला नाही असे हे लक्ष्मीकांत कुरकुरे लक्ष स्त्रीवाला मुक्काम पोहोच सांगून झालं अजून काय राहिलंय तुम्ही आपलं स्टार अजून काय राहिलं असं तर सांग मित्र असा होता तुझ्या सारखा अरे लागवतोस काय तू माझा मित्र आहेस ना आणि मित्राने मित्राला लागवायचं असत कसं कसं ना म्हणजे नक्की तुझं काहीतरी माझ्याकडे काम असणार अरे तिकडे जाणार आहेस का तिकडे म्हणजे कुठे सारी करायचं तिकडे रे एखाद्या वेळी तू कपड्यांमध्ये जात असत ना म्हणून विचारलं जाणार आहेस का आपलं ठेवायचं साकून आणि दुसऱ्याचा पैसा वाकून अरे तू जाणार तुला जमत नाहीये का तुला जमत नसेल तर मी जात मी आहे ना हे लक्षा ते माझी प्रिय अशी आहे अरे मी कुठे म्हटलं माझी आहे अरे तुझं ब्रेकअप झालं होतं ना अरे ते दाखवायचं असतं रे तशा आम्ही चोरून चोरून भेटलो अरे तुटलेलं मला सावरायला आणि खूप वेळ लागतो रे सर नाही जमत ते अरे यार लक्ष्या तू सांग तिथे जाणार आहेस काय अरे मी गेलो असतो रे पण तिची ती आई तिच्या आईला तिच्या आईला काय आयला नमस्कार नमस्कार अरे तिच्या आई वडिलांना मी विचारायला येऊ का अरे असं चोरून चोरून किती दिवस चोरी करणार आहात तुम्ही चोरीचा माल पकडला जातो आंबे गद राहू नको लक्षात प्रत्येकाच्या नशिबात सुखाचा उपभोग हा लिहिलेला आहे कुणाला ओंजळी पण मिळत तर कुणाला रांजणभर लक्षा मी काय म्हणतो आम्ही तुमच्याकडे येऊ का माझ्याकडे हा तू हा अरे काय इस्त्री करायची आहे की काय हे माझं दुकान कुठे चालू आहे ते तुझ्यामुळे बंद पडायचं म्हणे आम्ही येतो घरी अरे यार ती दररोज इस्त्रीसाठी कपडे घेऊन येते माझे जानू 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 म्हणजे अरे तिचं नाव जानवी लाडाने मी तिला जानू म्हणतो समोर बसले ओ काका जरा पाहतो नाही सर पिवळं पिवळं साडी परिधान करून केस मोकळे सोडून केसात मोगऱ्याचा गजरा माळला तुला मोगऱ्याचा वास येतोय तुला पाहिल्यावर माझ्या मनात सुगंध दरवळतो आणि आणि लक्षा मी काय म्हणतो अरे नेहमी तूच तर काय म्हणत असतोस मी बघ पटेल की आहे यो पार्टी पासून आमच्या शेंगाट आहे बोल कुणाला बी खबर नाही रोज येते आणि मी दररोज गोड गोड अशी अमृतमय अरे इस्त्री करतो इस्त्री कपड्यांची असं लक्षात पण परश्यात परश्या परश्या नाही तर लक्षात पण समोरची आरची नाही पण आपली जान तुझ्यासाठी काय तुझं वेगळं आहे रे असं माझं नाही ना माझं पण तुझ्यासारखंच आहे
मी फक्त गाण्यांचा दिवाणा नाही पण आपली जानवी गायिका गायिका सुंदर गाणं गाते. माझा सूर लागत नाही एवढीच काही गडबड आहे. अरे बाकी पुढे सूर लावू नकोस म्हणजे कमवलंस. अरे गडबड सुद्धा नाही काय तीच तर खरी मजा आहे. अरे या कुरकुऱ्याला कमी समजतोस की काय नाही ना. अरे मंगळसूत्र घायला घालायचं हा तसेच काय गडबड झाली तर मंगळसूत्र घालायचं आणि गळ्यात डोरं बांधायचं आणि मणी मंगळसूत्र झक्कास. अरे वाजवायचा ताशा तू फक्त चिंकीच वाजव. अरे डेअरिंग का डेअरिंग. अरे हा या लक्षा तुला डेअरिंग वर आठवलं तर तुझ्या सुशांतच्या लग्नात तर सत्ता मारलं तू समजलं खरं आहे का. खराय त्या दिवशी सकाळी तू 5 वे टेलर बर 5 वे. अरे 5 वे म्हणजे कोणाची पाठली असेल पॅन पाठली असेल तर शिवून दे तू त्याच्याशी पांकर झाली लग्नात तो सत्या. अरे माझ्या जानूला म्हणतो कसा काय पीस आहे कटपीस आहे एवढ्यावरतीच नाही जमला सारा त्याच्या आईच्या गावात गाडी त्याला बांधता येत नाही चट्टीची नाडी तरी पण म्हणतो कसा आय लव यू. तिथे ठेवून दिली और लग्न मंडपात याचं चौबड पडलं. सरपंच भाऊ समोरच बसले होते ऐका येणं वाटतंय. सरपंच भाऊनी डोळा मारला मम्मी ठरवलं. अरे होऊ दे खर्च आहे सरपंच. अरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला लागला. नको त्या जाग्यावर लाथ आणली हाताने जन्म बसला. अरे जोपर्यंत आपण सरळ आहे तोपर्यंत समोरचा काय एकटा वाकड्या शिरला मग गवतात गुर गेली समजा. ह्याला भेटायला आलो होतो. आज मी सगळ्यांच्या कपड्याची इस्त्री करतो हे महासाहेब माझ्या घरी निघाले इस्त्री करायला. साडे खरं म्हणजे मी तुला भेटायला आलो होतो. अगं मनीष भेटला होता म्हणत होता की तू भेटत नाहीस म्हणून कारण काय इथे काय चालू आहे त्यांना ठाऊक अण्णांचं मन चढवायचं आहे. अग या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. अग माणूस ठरून प्रेम करतो का नाही ना मग तर झालं. अग प्रेम हा अमृताचा गोळा आहे तो पहिल्यांदा खाताना गोड लागतो. बापाला भावाला बहिणीला आईला प्रेम काल्यासारखं कडू लागत पण आपण साखरेसारखं प्रेम करावं अशी माझी जाणू म्हणते. खरं आहे ना. मग झालेल्या गोष्टीला उशीर कशाला मार भरारी हे घरट सोडून दे. अगर त्याच्यावर विश्वास असेल तरच हा उंबरट ओलांडून तू बाहेरचं पाहून टाक. अगं थोडं का होईना माणसानं आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम करून पाहावं. या प्रेमाच्या महासागरात मन जर समुद्रासारखं असेल तर प्रेमकर धावत धावत आपल्या भेटीला येतो. काय रे ताईला काय सांगतोयस. अरे ती जिंदगीचं कोडं सोडवते ना त्याच उत्तर सांगतोय. जिंदगी जिंदगी म्हणा ना. हो अरे नाही ती पेपरामधलं कोडं सोडवते ना ती ओळ तिला आठवत नव्हती ती सांगितली. आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा घे भरारी. होय पुरे पुरे मला उशीर होतोय. अरे पुरे पुरे काय पुरपुरे माझ्या अण्णा लक्ष्मीकांत पुरपुरे. तायडे मी बँकेत जाऊ येतो अण्णाला तिथं सांग. बाय लक्षात. बाय. सांग तुझा अखेरचा निर्णय काय तो कशाला तिला तडफडत ठेवतेस.
दिवसभर त्यांच्या रूम मध्ये ड्रेस घालून असतो. शेवटी गिराग्याचा ड्रेस हा कधी कधी टोपी घालतो, कधी कधी केसांचा टोप भाड्यानं आणतो. तू तर ना विदू शकत आहेस. अगं प्रेमासाठी वाटेल ते प्यार तुझी आहे. प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते है वो प्यार कभी करते नहीं. अरे जाता देवी पासून पावस रत्नागिरी गणपतीपुळे पर्यंत आपला वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कोण कुठच्या कोपच्या जातो आपणाला सर्व ठावाय. तुझं काही खरं दिसत नाही. अगं प्रेम म्हणजे असणार पुन्हा प्रत्येक गुण असत. कधी चुकलं तर सावरणार पहिलं पाऊल असत अशी माझी जानवी. जानवी जवळकर म्हणते अगं त्याच्यासाठी आपली जान हजीर आहे. त्याच्यासाठी काही हा त्याच प्रेम असफल झालं तर आपण पण प्रेमाला रामराम टोकणार. लक्षात तू असं काही करू नको. अगं जीवनात मित्र मिळाला पूर्ण आयुष्य खर्ची पडतं. शत्रू मात्र एका सेकंदात निर्माण होतात. म्हणून म्हणतो मित्रासाठी काय पण फक्त तू हो. सरळ सरळ मुद्द्याला छा घालतो. परवा सुशांतच्या लग्नात काय केलं? माझी जुलाई केलीस पण मी तुझ्या आयुष्याला कोणत्याही कंपनीचा साबण न लावता तुला असा गुणार फक्त केसच येणार नाकात तोंडातून. सत्या तू काय म्हणतोस ते कळतंय मला. कळत ना. अरे मी कसा दिसतो? का वेगळा दिसतो? लक्षा त्या पुढे नादाल लागायचं नाही. समजलास? ते सगळं सोडून दे आणि त्यांच्या पुढे माझ्या लक्षात ठेव. समजलं का? दुसऱ्याच्या लग्नात विघ्न नको म्हणून मी आणि माझ्या पोराने तुझ्यावर हात उचलला नाही. नाहीतर त्या रात्री तुझा धूर काढला असता. पण आज ना उद्या काढणार. तेव्हा तू या सत्याच्या नादाला लागायचं नाही. जसं बाईच्या आणि बाटलीच्या नादाला जो लागतो तो बर्बाद होतो असं लोक म्हणतात, तसं या सत्याच्या नादाला जो लागला त्याचे आयुष्य बर्बाद झाला. सत्या आनंद तुझं मी माझा आहे. इथे माझी जान नको.
अरे माझी जान नको. अरे स्वतःला काय मोठी अप्सरा समजते? होय होय, ती माझी अप्सरा आहे, माझी जे आहे ना. मग गळ्यात टोरलं बांधला या जगाला काय सांगत सुटलास? माझी आहे, माझी आहे. अरे माझी माझी म्हणताना शेजारचाच माझी म्हणायचा. ठीक इथून चालतो. त्या घरात मला भाऊनी पाठवलंय, तेव्हा कुणी निघायचं ते ठरवायचं. आमच्या भाऊंना पण खाण्याची सवय आहे. रस्त्यात पडलेलं फुल दिसलं की उचलतात, चांगलं अत्तर लावून स्वच्छ करतात आणि मग त्याचा सुगंध घेतात. जे काय म्हणायचं ते कळतंय मला. आणि त्याने न्याय घेतला मग कमी तिथे आम्ही नाही. भाऊंची शिकवण. तू आणि तुझा भाऊ याच्याशी माझा काही संबंध नाही. असं कसं? आता तर सुरुवात झाली. घर म्हण लग्न म्हणपात तुझी अप्सरा माझ्या तोंडावर तुंपली. अरे तिच्या तोंडात एवढे अमृत आहे, मग तिच्या पोटात किती असेल? म्हणून ते नायक प्लीज, आज तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करतो. असं अजून कोणतंही पोलीस स्टेशन बांधलं नाही ज्यामध्ये हा सत्य आता जायला. भाऊ जिंदाबाद, भाऊ जिंदाबाद. तुझा 460 चा करंट आहे ना, तू स्त्रीवाला आहेस ना. अरे मी पण तुला 460 चा करंट देईल. त्या करंट उत्तर पडू तडपण मारशील. या पुढे घराच्या बाहेर पाठीला स्त्री चालू आहे. दादा, भाऊंच्या भावानं तुला निरोप पाठवला होता. आता तुमचं पाणी तुमच्या जवळच ठेवा. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. दादा मी येतो. माझ्यासाठी नाही. तू कोण होतास हे तुला
माझ्यासाठी चोर आहे खबरदारा पुढचा शब्द उतरला सर खबरदार तू काय चोरी केली ते सांगू का अरे चोराला चोराच म्हटलं जातं अरे आपल्या दोघांचे काय विषय असतील ना ते इथे नको ना तुम्ही घाबरू नका रस्त्याला फिरणारे कुत्री आपल्या समोर इतक्या सुटायचा नाही अरे सदा तुझ्या म्हणून या बस समाजात सायकल वरून दूध विकत फिरत होतात आणि जिथं तिथं गुणगुण करून एका रात्रीच्या रात्री गद्दारी करून हा तुझा इतिहास आहे आमचं अजूनही नाव कणकर आहे कुणाची दाग लावण्याची हिंमत झाली नाही अजून तुम्हाला आठवत हो त्या विधवाबाईंच्या तोंडाचा घास याने वरवाडून खाल्ला आणि आपल्या नातेवाईकांना दिला त्यानंतर हा तुकारामाचा भाऊ साहेब झाला तर आम्ही तिच्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एखाद्याचं नशीब सगळ्यांच्याच नशिबी राजूर कशाला त्याची चिंगर करतो तुझे काय उद्योग धंदे आहे हे आम्हाला माहित नाही हे तुझ्या या उभरवरच्या चौकाला नाही माणसं बोलतात अरे सोंडाळे सोंडाळे आहे राणा बस अजून या भाऊ साहेबाला खाली उतरवू नकोस तुला या जनतेची सेवा करायची आहे ना कर ना काय बिंदास कर पण या सामान्य जनतेच्या पायरीवरून येऊन कर अरे त्यांच्याशी मिळून मिसळून काम कर भाऊ साहेब हा राणाला आव्हान करायचं नाही तू एक शेतातलं गुजकावलं आहे गुजकावलं तसा चोराला राखणदार वाटतो तसा तू माझ्यासाठी आहेस याचे परिणाम तुला वाईट बघावी लागते तुला जेवढी ताकद लावायची तेवढी लाव मग मीही सुरंग फेरतो काय करशील रे हा काय करशील माझ्या साम्राज्याला धक्का दिसेल अरे हा समाज हा समाज माझा आहे ज्या बोलण्यावर कोणती विश्वास ठेवणार नाही कारण ते माझ्यावर विश्वास ठेवतात अरे तुझ्या धमकीला इतर जण घाबरत असतील अभिजित राणा घाबरणार नाही समजदार अरे तुला दुनिया सरळ करत असेल पण मी नाही अरे तुझी माझ्या चोऱ्यातल्या पायासमोर उभा राहण्याची तुझी लायकी नाही इतका तू मी छानकात माणूस आहे रामाच्या दारावर थप्पड मारलीस अरे बिलबिल नाही माशी ही दारावर बसताना विचार करते तिचा हात तुझा हात माझ्या गावापर्यंत आला हात हात नाही ना मंद्यापासून तोडून टाकला तर नावाचा राणा नाही तडकडून तडकडून मारे आपण हो आपण शांत व्हा माझ्यासाठी त्याला तुम्ही गोंधळ कसा आणला हा माणूस तुमच्या दरवाजाने हात घुसेल आणि माणसा दरवाजाने हात राहून बाहेर पडेल फार समाजात तुझं टप्पेलं नाही ना बोललं तर नाव अभिजित राहणार नाही अरे जर तुला जे काय करायचे ते कर तुला सांगूनच करे तुला सिंहासनावर बसल्या तो स्वप्न होतो तू नाही तर नाव राहणार नाही माझ्या भावासाठी तुझ्या वादाचा हात मागायला आलो नव्हतो तर नकार द्यायला आलो होतो पण ह्या माणसाने नको त्या कृत्य करून म्हणून आता माझा भाऊ तुमच्या मुलीजवळ लग्न करणार हे कदापि शक्य नाही हे मी जिवंत अशापर्यंत होऊ देणार नाही त्यांना नुसतं प्रेमच केले का
गेली 2 वर्ष त्यांच्या काठीपीठी चालू आहे. त्यात त्यांचं काहीच कळलं नाही. पुष्ट करकडे तुझा भाऊ खाणार असेल ना तर खा म्हणावं कुशाल खा. पुढे एक जरी पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुला पन्ना करून घरी पाठवे. तुम्ही माहेर चौकी तयार करा. आम्ही मुलाला सासरचं धोतर नेसून लग्नपंचमात हजर करतो कारण आमच्या तसा रीतिरिवाजच आहे ना. चला तयारायला लागा. अरे असं जर झालं ना तर मी आग लावे. अरे मलाही भाऊ साहेब म्हणतात आग जरूर लावा. हो स्मशानभूमी ती आग अजून शांत झाली नाही कारण राखेतला निकारा अजून जिवंत आहे. तो न्याय म्हणतोय न्याय. तुला काय म्हणे स्मशानभूमीची शेड मी बांधली ते कंत्राट भाऊने मला दिलं म्हणून तो हा गेम खेळतोय का तर कंत्राट तुला मिळालं नाही म्हणून पाहिलं पाहिलं असे हे खालच्या दर्जेचे लोक असा हा गेम खेळतात. दादा पुन्हा कधीतरी तू सापडशील ती वेळ मी झपकी जपून ठेवे. अरे तुझी एक जरी पत्ती माझ्या हातात आली ना तरी तुला 4 मिनिटात चीट करून टाके. समजतास लढायचं तेवढं तुला जेवढी ताकद लावायची तेवढी लाव पण तुला देणार नाही. हा राणाचा शब्द आहे. हा राणा शब्द भेटतो तेव्हा धनुष्याच्या बाणाने हृदयाचा शेल करतो. पुरे झाली तुझी तत्वज्ञाना. अरे अण्णांसारखी माणसं आमच्या सोबत असताना आम्ही कोणालाही घाबरत नाही कारण हा समाज या अण्णांचा शब्द कधी बोलत नाही. समाज 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 आणि या समाजाला जोपर्यंत सत्य माहीत असत ना तोपर्यंत हा समाज शांत बसलेला असतो आणि ज्या दिवशी या समाजाला सत्य समजत त्या दिवशी हा समाज ज्वालामुखीसारखा उद्रेक करतो. म्हणा ज्वालामुखीसारखा उद्रेक करतो नाही कारण सत्य आम्ही असत्याच्या पंक्तीत बसवतो. तसंही असेल पण असत्यालाही किती प्रतिष्ठा असली तरी त्याचा एक ना एक दिवस या समाजासमोर भुलका फाटतो. आमचं फाटलं तरी चालेल पण तुमचं फाटू देऊ नका. तुमचा हा मुखवट्याच्या आत कळलेला मुर्खा या समाजाला चांगलाच माहिती आहे. आपण दोघांना मी विनंती करतो आपण या आम्ही लवकरच परत येणार. हे साखरपुडा करणार आम्ही वरात आणणार. देवा सावधान शुभ मंगळ सावधान. अरे माझ्या मुलीने स्वयंवर मांडलेला नाही पण कन्यादान तुम्हीच करायचं ना माझ्या स्वयंवर. अण्णा अण्णा हे असं होता कामा नाही या असं जर झालं ना तर आमचं इथलं अस्तित्व उद्ध्वस्त होईल. अण्णा काहीही करा पण त्या राणाला शब्द देऊ नका. बस हो एकदा का तुम्ही आमचे संबंधी झालात की या पुलाचं काम तुमच्याकडे हो या मशानभूमीची कामं तुम्हीच करायची. फक्त जमीन पोचताना आम्हाला सांगायचं. जे काही झालं ते विसरून जा. अगं तुझ्या आयुष्यात माणूस आलाच नाही असं समज. अगं प्रेम असफल झालं म्हणून जीवनाचा वीट येण्यासारखं असं काहीच नाही. तो खुश नाही झाला वाटेल ते करेल म्हणून माझं आहे. अगं आयुष्यात आवडलेलं आणि निवडलेलं या गोष्टीची जेव्हा सांगड घालता येत नाही ना
ते आयुष्य फक्त तडजोडीसाठी होत, हे माणसाने ध्यानात ठेवावं. ते आयुष्य एकदाच मिळत. तत्वज्ञान नकोय, तू त्याला कायम ते विसरून जा. तुझं प्रेम गेला खड्ड्यात. अरे अशा स्वप्नातील ऐश्वर्य मला नकोय. माणसाने जगायचं असेल तर दिव्यासारखं जगावं. कधी कधी दिव्यालाही माहित नसत, दिव्या झाले अंदाज. हे सर्व खोट आहे. मायेने स्वतःहून विष घेतलं नाही. अरे राणा तू पुन्हा याच्या कालाल यावं लागलं अण्णा. कारण खरं बोलणं वादग्रस्त ठरू लागलं की खोट्या नाण्यांचा हा असा बाजार भरलाय समजायचा. तो आपल्या निष्पाप मुलांसाठी नसावा. हो तुमच्यासारख्या माणसांना आम्ही समजावं हे आमचं दुर्दैव समजतो. मी आहे ना. जा आज जा. अरे माझ्या मुलांमध्ये तिरस्कार करायला आलायस का? जे तुम्ही समजता तसं काहीच नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत शोध पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या भाऊला यातली एकही काही गोष्ट समजता का म्हणे. भाऊ आहे कुठे आहे ना कुठे. मी सत्याला बोलला. या मुलीच्या हितासाठी मी इथं आलो. ते मुली स्मशानभूमीच खोदकाम करताना भाऊ काय करतो. ओ भाऊ सारखी अशी चार माणसं एकत्र आली की चांडा चौकडी निर्माण होते. आणि आमच्या सारखी चार माणसं एकत्र आली की इतिहास घडतो. अण्णा अण्णा मायाने स्वतःहून विष घेतलं नाही. तिला गेलं गळ. तिला गळ जवळी ना पाजलं गेलं. अण्णा पाजलं गेलं. अरे हे कोणी केलं? अरे पुराव्याची चिंता करा. पुरावा आहे म्हणूनच बोलतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ना, या क्षणाला भाऊचा पाठिंबा काढून द्या. त्याचं सिंहासनावर बसण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करा. मग मी मायेचं पूर्ण सत्य तुमच्या समोर ठेवतो. पूर्ण सत्य अर्धा सत्य नाही. अरे इथं मायाचा आणि भाऊचा संबंधच काय? तुमच्यात ऐकायची ताकद आहे अण्णा? तर ऐका, माझ्या भाऊची रंगे माझ्या. अरे माझ्या मुलीला दोन दिवस ते घेतून चालत. माझ्या मुलीला तू दोन दिलास. अरे जा तू तिला कदाचित केलेस. हो चौघांच्या खांद्यावरून गेल्याशिवाय जसा जीवनाचा प्रवास संपत नाही, तसाच माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय हा अभिजित राणा कधी बोलत नाही. तुमच्यात हिंमत असेल जा जा त्या भाऊचा गळा धरा. त्याचं स्वप्न उद्ध्वस्त करा. सिंहासनावर बसण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करा. तुमच्या एका शब्दाने त्याची हजारो मतं फुटतील. मग मी डॉक्टर पुराव्यासही पुरावा हजर करतो अण्णा. आणि पुरावा हजर नाही केलं तर पुरावा अण्णा. ओ स्मशानभूमीच्या शेडचं काम तुम्ही केलं आणि मायाला अग्नी देऊन त्या सूर्यास्ताला साक्षी देऊन त्या भाऊने त्या शेडचं उद्घाटन केलं. अण्णा त्या भाऊला वाटते पुरावा नष्ट केला. पण अण्णा पुरावा जिवंत आहे. लाई राणा माया तुटीपूर्वी जमीन मागाली. पण त्या जमिनीचा शोध तुम्ही केलाच नाही. लाई लाई हा सत्य कोण? गुन्हेगार की बाबतीचा साक्षीदार? मायाचा प्रियकर अमर जिवंत आहे की त्याचा खून झाला अण्णा? माया गर्भवती होती. अण्णा अण्णा तू बाहेर जा. नाही राणा नको. त्याचा बाप कोण?
फक्त तुम्ही वचनाला जागा, मग मी शासनाला सांगू त्या स्मशान भूमीच खोदकाम करायला लावतो. उत्तर त्या जमिनीचा सामने ना, उत्तर त्या जमिनीचा सामने. माया तो जमीन बनाली नाही का? माया तो जमीन बनाली नाही का? जमीन जमीन Thank you.